मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अजून देखील परळीचा उमेदवार राखून ठेवला आहे. त्यावर आता धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. ते म्हणाले की मनोज जरांगे पाटलांची त्यांची भूमिका अगोदर ठरवली होती, त्यांच्यामुळे त्यांच्यावर फार काही बोलणार नाही असं यावेळी ते म्हणाले. त्यांच्या बऱ्याचशा मागण्या मान्य झाल्या आहेत, मात्र सगळी सोयऱ्याची मागणी संदर्भात देशाच्या संविधानामध्ये आणि संसदेमध्ये हा विषय पूर्ण होऊ शकतो त्याला वेळ लागणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता आरक्षणाकडे मात्र सर्वांचं लक्ष देखील लागलं आहे. तसंच जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केलं त्यांचा समाचार हे धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. तसंच जितेंद्र आव्हाड ज्या पद्धतीने बोलतात, आम्ही आमचे त्या काळचे आधारस्तंभ यांच्याबद्दल असेच बोलायचं का असं धनंजय मुंडे यांनी मात्र शरद पवारांचं नाव न घेता देखील स्पष्ट केलं आहे.